सर्व आमच्या स्पॉन्सरचं आमच्या पुरस्कर्त्यांचं मदत निसांनीत्यांचं आणि देणगी तरफ आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वलंकणी बॉईज प्रस्तुत क्रिसमस धमाका चषक 2022 सपोर्टेड बाय फ्रँक बुक. चला दोन बैठक अक्षय सुनी शिवाय जितू पेकर संघाला एक चांगली सुरुवात आहे. पण तो मदत घेणार आहोत. अन्यथा तुषार हुशार बनतोय हुशार अफजनच्या बाहेरचा बॉल
निराशा पाहायला मिळाली अक्षय सोनीच्या चेहऱ्यावर. कारण व्हेरिएशन वापरतो तुमच्या क्रीडे कोणाला संघामध्ये निवडले गेलेले आहे आणि जर माझ्याकडून तशी कामगिरी झाली नाही त्यासाठी तुषारच परिवर्तन तरी बॅटिंग पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला बॉलिंग टेक वर तयार पंचांच्या डावीकडून स्ट्राइक वर आक्षेप विकेट बॉलला या चार धावा priceless wicket we can say.
क्रॉस बेटेड पायांची स्ट्राइक Yes, sir. या दोन्ही संघांच्या अजय राजणे हे देखील एक गुड बॉल जीतू पैकर कारण इतके चान्सेस मिळणं हे देखील खूप दुर्मिळ थोडासा
खूप वेगानं अक्षयने आणि योगेशने कंप्लीट केलं. लगेचच एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित करता आलंय आणि या दोन धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. बॉल फेकून झाला त्या षटकातल्या आतापर्यंत 3-3 बॉलचा काही शिल्लक आहे, म्हणजे अर्धा डाव संपुष्टात आलेला आहे आणि आतापर्यंत एक चांगली सिच्युएशन जिथं पेकस नवगत आणि विकेटचा शोध तर राम घेण्याचा प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षकांची साथ देखील मिळणं गरजेचं आहे कारण तो कॉम्बो महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता बॉलर्स अँड फिल्डर्स. या वेळेस मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होतोय मिड विकेट झोन मध्ये. वन बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. दोन धावा पूर्ण करण्याची होती संधी. मैदान थोडस मोठं आहे त्याचमुळे क्षेत्ररक्षक बॉलवर येईपर्यंत दोन धाव पूर्ण करण्याची सहज संधी मिळते आणि संधीचा वापर केला जातो अक्षयच्या वतीनं. अक्षय देखील एक प्रॉमिसिंग बॅटिंग करताना पाहायला मिळालं, जरी त्याच्या बॅट मधून चौकार षटकार नाही आले तरी काय झालं, पण डबल्सच्या माध्यमातून तो अस्तित्व टिकवतो. मैदानाच्या आतमधलं धावसंख्या पोहोचते 35 याकड्यावर. बॉल फेकून झाला आतापर्यंत या षटकातले 4. या षटकात 7 धावा खर्च केल्यात, विकेट मिळवली नाहीये, पण कम्पेअर्ड टू ओव्हर्स आतापर्यंत रामने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, इकॉनॉमिकल राहिलेलं आहे आणि अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचमुळे विकेट नाही मिळत तरी काय झालं, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला इकॉनॉमिकल राहणं हे गरजेचं आहे. राम तयार. फुललेंचा बोलता लेग बिफोर विकेट. बघा जर तुम्ही स्टम्प्सला रोखून खेळण्याचा प्रयत्न कराल तर ती रिस्क जास्त असते आणि आताच आपण पुण्यातलं क्रिकेट पाहिलं, पुण्यातलं ग्रामीण क्रिकेट तुम्ही देखील समालोचन केलं, त्या ठिकाणी लेग बिफोर विकेट नसते. पण आता मात्र आपण जेव्हा मुंबईमध्ये ठाणे रायगडमध्ये तर त्या ठिकाणी लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद देता येऊ शकते येते. म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही समालोचन करत असता वेगवेगळे अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना येतात आणि या ठिकाणी आता पाहिलं तर खूप दिवसानंतर आता लेग बिफोर विकेटचा फलंदाज समालोचन करताना पाहता आलेला आहे. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये द लेजेंड मिस्टर उदय पाटील फोर्थ नंबरवर. थोडासा ऑकवर्ड स्ट्रोक होता, स्विंग करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. दरम्यान ही एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 36 आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाले 36, इकॉनॉमिकल राहिला या षटकामध्ये. रामचा विचार केला तर रामने आतापर्यंत या षटकात खर्च केला फक्त आणि फक्त 8 धावा आणि एक प्राइसलेस विकेट मिळवलेला आहे. आणि उदय आणि योगेश हे दोन फलंदाज जे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आले होते त्यांना मात्र या शेवटच्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त कामगिरी करावा लागेल, कारण कालच्या दिवसाचा आपण आढावा घेतला विजयजी तर हाय स्कोरिंग मॅचेस राहिल्या होत्या. त्याचमुळे मात्र हा सामना देखील मला असं वाटतं की हाय स्कोरिंग जाईल, 60-70 पलीकडे जाण्याची शक्यता आहे. जसं आपण आतापर्यंत या 3 षटकांचा खेळ पाहिलाय तर आता नवीन गोलंदाज कुठला वापरला जाईल त्यासाठी चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि चर्चेच्या नंतर नाव पुढे येते. कुलदीप दायबरला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर बोलवण्यात आलेला आहे. तर एक चांगल्या गुणवंत खेळाडूंचा भरणा आहे साई मौली बोरवली या संघामध्ये आणि त्याचमुळे त्या गुणवंत खेळाडूंनी गेलं वर्ष गाजवण्यासाठी सहकार्य केलं. पण आता आपण जितू पेकर्स नवघर या संघाचा विचार केला ज्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपातली 4-व्हीलर 2012-13 कालावधीत मिळालेली आहे. तो एक प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे जो उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज सुद्धा आहे, अनुभवी कॅप्टन सुद्धा आहे आणि तितकाच चांगला अग्रेसिव्ह बॅटर. गेल्याच वर्षामध्ये 6 बॉल 6 षटकार देखील त्यांच्या वतीनं ठोकल्या गेल्या होत्या. त्याचमुळे हे कॉन्टेस्ट खूप चांगलं राहील कुलदीप आणि उदयच्या दरम्यान आणि पाहूया या कॉन्टेस्टमध्ये विजयी कोण ठरतोय. 3 षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या 36. ऑन साइड ला पुल केलं क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग चा, त्याच्या डोक्यावर बॉल जाईल सीमा पार. या मिळतील धावा 4. क्रिस मार्क्स धमाका चौकार. थँक्यू. एक्सपिरियन्स काउंट केला जातो का, त्याचं इत्यंभूत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय उदय पाटील. अखुटप्याचा बॉल दिला होता कुलदीपने, केली चुकी आणि त्या चुकीचा फायदा उचलताना उदयने आडव्या पाटीने बॉलला वेगानं पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचते आता 40 या आकड्यावर. कुलदीप राईट आमोर द विकेट.
जाऊ दिले बॉलला, कुठलीच मेहनत करण्याची गरज नाही, कारण मोफतची एक धाव मिळते आपल्या संघासाठी ती गोळा करूया. याच तत्वावर उदय स्तब्ध राहिला आणि एक धाव मिळते जितू पॅकर्स नौकरला. धावसंख्या जाते 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ टू जितू पॅकर्स नौकर. गती कमी केली होती, बॉलला फ्लाइट दिली होती आणि मोठ्या बॅकलिपने म्हणजे लोअर बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण फोर्स दिला गेलाय. टायमिंग जुळणं गरजेचं आहे. जी गती बॉलची कमी होती त्या गतीशी जुळवून स्ट्रोक कनेक्ट करणं गरजेचं होतं, पण मात्र तो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, पण ते एक्झिक्युशन जे गरजेचं होतं ते पाहायला मिळालं नाहीये. जातोय डॉट बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी स्वैरे चेंडूची हाताळणी कुलदीपच्या वतीने केली जाते. एक बॉल चांगल्या दर्जाचा हाताळल्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कुलदीप करतोय आणि म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, मर्यादा पलीकडे जाऊन तुम्ही जर खेळ केला तर ती मर्यादा मात्र तुमच्या गोलंदाजीवर येते. धावसंख्या 42. स्ट्रोक चांगला आहे, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑनचा कॅप्टन कॅच मिस करतोय उदय पाटीलची. दरम्यान मी इथे एक धाव मी म्हणालो होतो की आज नशीब खूप बलवत्तर आहे जितू पॅकर्स नवघरचं. जवळपास 3 ते 4 फलंदाजांना मात्र जीवनदान मिळालेले आहे. क्रिकेटमध्ये या दुर्मिळ गोष्टी नेहमी तुम्हाला पाहायला मिळत नाही. एक दोन मोके असतात जे तुम्हाला पाहायला मिळतात, पण एकाच डावामध्ये 3 ते 4 मोके म्हणजे जितू पॅकर्स नवघर हा संघ मात्र या आजच्या दिवसावर अधिराज्य करण्यासाठी आलाय का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे. डावसंख्या पोचते 43 याकडे. बस स्ट्राईकवर आता असेल योगेश. बॉल फेकून झाला त्या षटकातले 1-3. आपलं स्पेल कंप्लीट करण्यासाठी कुलदीपला बोलवण्यात आलं होतं. कुलदीपने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या जवळपास 12 धावा आणि 1 विकेट मिळवला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, थोडा वेळ पंच थांबले, पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर दोन्ही हात फैलावले. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढते. या षटकाचा आपण जर विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत कुलदीपने 3 व्हाईट बॉल हाताळलेले आहेत आणि तो 3 धावांचा बोनस मिळतोय जितू पॅकर्स नवघरला आणि धावसंख्या जाते 43 याकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल ऑन साइडला, एरियल रूट देऊन बॉलला उडवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. कडक बेधडक षटकार आणि आ आहे नो बॉल बीमर बॉल. या ठिकाणी तर खुलं निमंत्रण होतं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करताना योगेशने बॉलला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हवाई सफर घडवली आणि या 7 धावा जोडल्या जातील आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. अर्धशतक पूर्ण झाले सांगे जितू पॅकर्स नवघरचं. 51 धावा तुम्हाला धावपळकर पाहायला मिळत आहेत आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं साईबावली बोरवली या संघाने, पण क्षेत्ररक्षण निवडताना क्षेत्ररक्षणच तितकंच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळाले नाहीये. गोलंदाजी काही अंशी ठीकठाक होती पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत थोडं काम करावं लागणार आहे. जी बॉन्डिंग आपण पाहिली होती या अगोदर ती बॉन्डिंगची कमतरता यावर्षी या सीझन मध्ये साईमाऊलीच्या संघामध्ये पाहायला मिळते. ड्राईव्ह केलंय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि 2 धावा पूर्ण करून दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये थांबलेले आहेत आणि या 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाते 53 या आकड्यावर. बॉल फेकून झाले त्या षटकातले आतापर्यंत 1-4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे वेगावर स्वार होऊन खेळ करण्याचा प्रयत्न जितू पॅकर्स या संघाचा यशस्वी होतोय, पण या ठिकाणी कुलदीप देखील विकेटचा शोध घेतो आणि कुलदीपकडे कॅपॅबिलिटी आहे आणि त्या कॅपॅसिटीचा उपयोग करावा लागेल. फुलोलेनचा बॉल होता, ऑकवर्ड स्ट्रोक, बॉल जाईल मिडॉनला क्रॉस करून लॉंग ऑन पर्यंत. दरम्यान मिळते एक धाव. दुसरीचा प्रयत्न होता, योगेशने थांबवलाय उदयला. मिळते 1-1 वाढ. धावसंख्या पोहोचते 54 याकड्यावर. असेल शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. हे लांबलचक षटक राहिलेलं आहे ज्यामध्ये आपण एक नो बॉल पाहिला, 3 वाईड बॉल्स पाहिले, एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिलाय, 2 सिंगल्स, 1 डबल आणि 1 डॉट. म्हणजे एक लांबलचक षटक हाताळलेलं आहे आणि जितकं लांबलचक षटक तितकी ऊर्जा देखील तुमची वाया जाते आणि कुलदीपची ती ऊर्जा वाया जाते आणि दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी देखील कुलदीपला करायचे. त्याचमुळे ऊर्जा वाचवणं हे देखील खेळाडूचं ते काम आहे, ते तुम्हाला पूर्ण करावं लागते पूर्ण दिवसभरात. फ्लाइट दिली होती बॉलला, बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा कुलदीपला चकून बॉल मागे येतोय मिडॉनला. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मिळते 1 धाव.
चार षटकांचा खेळ संपतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर जीतू पॅकर्स नवघर या संघाची धावसंख्या झाली आहे 55 धावा 2 गडी बाद 55 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स टीम जीतू पॅकर्स नवघर. आणि हे चौथं षटक कंप्लीट करण्यासाठी कुलदीपने 10 चेंडू हाताळलेले आहेत, म्हणजे किती एक्स्ट्रा एनर्जी बाहेर गेली ते देखील आपल्याला लक्षात येते. चला आरके मोरवा टीम कॅप्टन आणि द ग्रेट मराठा कांदिवली टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. चला आरके मोरवा आणि द ग्रेट मराठा कांदिवली आपले कॅप्टन पाठवून द्या. आपण नाणेफेक करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. चार षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या 55. आयडियाला विचार केला तर यामध्ये चार जीवनदानाचा समावेश आहे आणि तो फायदा उचलताना आतापर्यंत 14 धावगतीने जीतू पॅकर्सने 55 धाव बनवले आहेत. आणि आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरच हाताळण्यासाठी अजय येतोय. अजय राजडे मद्रच्या आतमध्ये जो नेहमी एक स्लॉग ओव्हर एक्सपर्ट म्हणून खेळ करत असतो आणि त्याचा पुन्हा एकदा ती एक्सपर्टी दाखवावी लागेल या शेवटच्या षटकामध्ये. ज्या कामासाठी पाठवलं ते काम पूर्ण करावं लागेल, कारण पहिल्या चार षटकांमध्ये जितू पॅकर्स नवघरच्या फलंदाजांनी हात धुवून फलंदाजी केलेली आहे आणि आता त्यांना हात बांधण्यासाठी गोलंदाजी मार्गावर अजय राजडे येतोय. पडता पाहूया उदय, जो एक नेहमीच प्रॉमिसिंग आणि कन्व्हिन्सिंग प्लेअर राहिलेला आहे जितू पॅकर्स नवघरसाठी. कशा पद्धतीने फेस करेल अजयला? शेवटचे 6 बॉल असतील या पहिल्या डावातले. आपण क्षेत्रक्षकाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, 30 सर्कलच्या आत, 30 सर्कलच्या बाहेर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्वीप कव्हर. अजय राईट अमोर द विकेट उदयसाठी. ऑन साइडला फ्लिक करायचा होता, टॉपेज घेऊन बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हरला. उदयला परतावा लागेल, अजय उजवा ठरतोय. तिसरा धक्का जीतू पॅकर्स नवघर. तीन फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या 55. आणि मोक्याच्या क्षणाला उदय पाटीलचं जाणं म्हणजे धावसंख्येचा आलेख खाली येणं. पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी पटेल जातोय, ज्याने नारंगीचं मैदान गाजवलं होतं. आणि पाहूया आता हे आरके मुरवाचं मैदान गाजवण्यासाठी सनी काय करतोय. सनीच्या खेळावर देखील कित्येकांनी प्रश्नचिन्ह उमटवले होते की सनी फक्त 10 पैकी 1 सामना चांगला खेळतो. पण आता सनीला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यायचंय की मी प्रत्येक सामना आपल्या संघासाठी चांगला खेळू शकतोय. आता वेळ आहे आणि वेळेचा फायदा करून आपला खेळ दाखवण्याची गरज. पण कौतुक करावं असं वाटतं अजयचं, कारण त्याने कुठेतरी मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं उदयला आणि तो फटका खेळताना बॅटचा फेस क्लोज झाला आणि एक टॉपेज घेऊन बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. आणि या 5व्या षटकाची सुरुवात अजयने साई माऊली बोरिवली संघासाठी चांगली केली, दिमागदार केली, दर्जेदार केली. शेवटचे 5 बॉल्स या पहिल्या डावातले, धावसंख्या 55 गडीबाद झाले 3. अजय तयार, राईट अमोर द विकेट, स्ट्राइकवर असेल सनी पटेल. बॉल आणि बॅट मध्ये फुटबॉल अंतर होतं. ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल उसळी घेताना यष्टिरक्षकाच्या हातात विसावला आणि त्या बॉलला ऑनसाईडला खेळण्याचा कॅज्युअल प्रयत्न सनीचा पाहायला मिळाला, ज्यामध्ये तो प्रॉमिसिंग अटेम्प्ट जाणवला नाही. आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र बॉलला फॉलो करून खेळणं, बॉलरचं माइंड रीड करून खेळणं हे देखील तितकंच कर्तव्य असते फलंदाजांचं. पण हा पहिला बॉल फेस करताना थोडा कॅज्युअल राहिला सनी पटेल. जातोय हा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. बॉलर अजय राजडे ओव्हर द विकेट तयार सनीसाठी. यावेळेस एरियल रूट पण एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, बॉल जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, बॉल खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि शून्यावर बाद होतोय सनी पटेल. बसतोय 14 धक्का जीतू पॅकर्स नवघर. अंकुशने तो कॅच कॅरी केला आणि अजय राजणे यांची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्लॉग ओव्हर एक्सपर्ट ते का संबोधले जातात, त्यांची खूप चांगली प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन जातोय, सचिन पाटील. या षटकामध्ये ज्या ठिकाणी जास्तीत जास्त धावा येण्याची शक्यता होती ती शक्यता नाकारता आलेली आहे, कारण अजय राजणेचं दर्जेदार षटक आतापर्यंत हाताळलं गेलेलं आहे आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला कॅप्टन रेडी राहायचंय, आरके मोरवा आणि द ग्रेट मराठा कांदिवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार राहा. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करून आपण वेळापत्रक सुरू ठेवणार आहोत. कुठलाच व्यत्यय येणार नाही आज या रविवारच्या दिवशी, याची दखल आम्ही घेतोय. आपण पाहतात वेलंकनी बॉईज आयोजित ख्रिसमस धमाका चषक 2022 सपोर्टेड बाय फ्रँक बोर्जिस अँड सिल्वेस्टर मेंडोन्सा. कालच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळाली कोळी बांधव काय करतात, ख्रिसमसचा सण कसा साजरा केला जातो. संदीप गावण सर, ओंकार शेट्टे यांची चर्चा रंगली होती, त्यामुळे आज आपण फक्त थोडं क्रिकेटवर फोकस ठेवूया. 8 सामने आज पूर्ण करायचे आहेत.
धाव संख्या है 55 धावा, 3 बॉल्स फेकून झाले, 3 डॉट, जबरदस्त बॉलिंग। ब्लाइंड स्ट्रोक सचिन हे काय चाललंय नक्की, मात्र फक्त मोठा फटका खेळायचा, पण त्यासाठी बॉलला रीड करणं, बॉलरला रीड करणं, बाउंस चेक करणं, टप्पा बघणं, या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष राहिलं आणि सचिनला धावाचीच्या स्वरूपात परतावं लागतंय। उतरती कळा लागली जितू पॅकर्स नगर या संघाला, 4 डॉट बॉल पहिल्या 4 षटकामध्ये, जबरदस्त धुवादार फलंदाजी, आणि ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याची गरज होती ते षटक मात्र आतापर्यंत निर्धाव राहिलंय। 4 डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग अजरांनी। राज जैन आंतरराष्ट्रीय खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट मध्ये मीरा भाईंदरचं नाव उंचावणारा हा अष्टपैलू खेळाडू, टीम रायगड साठी त्यांनी कित्येक वेळा योगदान दिलेलं आहे ऍज अ प्रोफेशनल प्लेयर, आणि आता मात्र त्याला ती व्यावसायिकता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची वेळ आलेली आहे। आणि 2 बॉल शिल्लक आहे, योगेशला स्ट्राईक वर राहणं गरजेचं होतं, पण योगेश खूप वेळापासून नॉन स्ट्राईक एंडला राहिला, ज्याच्या वतीने आतापर्यंत 2 षटकार ठोकले गेले होते, पण आता त्याला शेवटचे 2 बॉल्स खेळण्याची संधी मिळते आणि खूप दमदार पुनरागमन या ठिकाणी साई माऊली बोरवली या संघाचं पाहायला मिळते। आणि पाहूया शेवटचे 2 बॉल योगेश आपल्या नावावर करतोय का, पुन्हा एकदा जितू पॅकर्स नवकर संघाला एक गगन भरारी देतोय का, जे खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे। आणि या 4 बॉल्सवर अधिराज्य आतापर्यंत पाहायला मिळालंय, बॉलर अजयचं शेवटचे बॉल असतील शिल्लक 2। आपण जर क्षेत्रक्षकांचा आढावा घेतला, शॉर्ट थर्ड पॉईंट, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हरला क्षेत्रक्षक 30 यार्ड संघाच्या आतमध्ये, बाकी 5 क्षेत्रक्षक 30 यार्ड संघाच्या बाहेर, 5वा बॉल बाउंड्री विकेट। यावेळी चांगला स्ट्रोक आहे पण एलिव्हेशन जास्त, फोर्स कमी, बॉल जातोय लॉंग ऑफला, परतावा लागेल योगेशला। या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव बनवता आले नाही या जितू पॅकर्स नवघरला, आणि या षटकात गडीबाद झालेत 1-4। 1 बॉल शिल्लक आहे अजूनही, कॅच कॅरी केलेला आहे विनयने, कॅप्टन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप। आमचे 12 मॅन देखील इकडे चर्चा करतात जितू पॅकरची की नक्की झालंय का आमच्या संघाला, कारण सर्व जे आपण खेळाडू पाहिले ते अनुभवी, शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिले सनी अनुभवी होता, उदय अनुभवी, सचिन पाटील हा तर खूप प्रगल्भ अनुभवाचा आहे, आणि त्यात योगेश ज्याने या खेळपट्टीचा अनुभव गेल्या 4 षटकांपासून घेतलाय, तर त्याच्याकडे देखील स्ट्रोकची निवड होती, पण स्ट्रोकची निवड करताना फोर्स कमी पडला आणि त्याचमुळे दिस टाइम स्ट्रोक, बॉल जातोय लॉंग ऑफला, कॅच कॅरी केला जातोय। आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर संदीप, शेवटचा बॉल फेस करणार संदीप शेट्टी, आणि पाहूया हा शेवटचा बॉल आपल्या नावावर करेल का। आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज अजयने, नाईस बॉलिंग, बॉलर तयार अजय, ओव्हर द विकेट। आणि यावेळेस फलंदाज बाद, आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा मान जातोय अजय रांजणेला, मोक्याच्या क्षणाला मोक्याची ओव्हर, पहिला डाव संपतोय, धावसंख्या झाले 55 आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 56 धावांची गरज असेल टीम साई माऊली बोरिवली। चला पहिला डाव संपलेला आहे आणि आपण दुसऱ्या डावासाठी आमंत्रित करूया, कालपासून तुमचं आमचं सर्वांचं मनोरंजन करणार खूप चांगलं असं व्यक्तिमत्व, ज्यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा खूप चांगल्या पद्धतीने पाहिला, समालोचन केलं आणि आज मीरा भाईंदर नगरीमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, काल देखील तुम्ही ऐकला सन्माननीय ओमकारजी शेट्टे। थँक्यू सो मच मनीषदा पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता। अंतिम षटक विकेट मेडन आपल्याला पाहायला मिळालं आणि काय गोलंदाजी केली ती म्हणजेच बॉलर अजयनं, विकेट्स त्यानं घेतल्या 4 आणि विकेट मेडन ओव्हर हे या मैदानावरती आज प्रथमच घडलंय। टार्गेट 4 ओव्हर मध्ये पाहिलं तर असं वाटत होत की 70 पुढे जाऊ शकत, बट तदनंतर झालं पुनरागमन, कम बॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटअप ज्याला म्हटलं जात, आणि ते चित्र या मैदानावरती पाहायला मिळालं।
सकाळच्या सत्रात वेलंकनी बॉईज आयोजित क्रिसमस ट्रॉफी 2022 आपण एन्जॉय करत आहात मजल मॅचला. आजचा दिवस अतिशय चांगला क्रिकेट आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल आणि त्याच अशा तीच अपेक्षा तीच स्वप्न घेऊन मैदानावरती अनेक सारे आज क्रिकेटचे योद्धे दाखल होताना पाहायला मिळतील. राधाकृष्ण आर के मोरावा हे क्रीडांगण गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अतिशय नावाजलेली एका दिवसामध्ये गाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजेच क्रिसमस ट्रॉफी. डोंगरी जो पूर्ण परिसर या परिसरामध्ये पहिल्यांदाच 1 लाखाची स्पर्धा होती आहे आणि तो मान मिळतोय वेलंकनीज बॉईज टीमला. प्राऊड ऑफ यू अतिशय चांगलं काम आज वेलंकनी बॉईजची पूर्ण टीम करतीय. 56 टार्गेट 5 षटक 56 धावा प्रति षटकामागे 11-20 या सरासरीनं धावा या ठिकाणी बनवायच्यात. 11.20 हे रिक्वायर रन रेट आहे ते म्हणजेच टीम सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी दाखल होईल. जीतू पाकर नवघरच्या विरुद्ध साई माऊली बोरिवली या दोन टीमच्या दरम्यान रंगतो आहे आजच्या दिवसातील पहिला सामना. आजच्या ड्रॉ कडे नजर टाकू. नेक्स्ट मॅच आर के मोरवा आणि त्यांच्या विरुद्ध द ग्रेट मराठा कांदिवली रॉयल स्टन मीरा रोड फजल टायगर त्यांना फाईट करेल. जॉली बॉईज मुमरा आणि स्वयं इलेवन या टीम्स इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. स्पॉन्सर्स बाय फ्रँक बोर्जिस अँड सिल्वर स्टार मंडोरसा त्यांच्या माध्यमातून वेलंकनी बॉईज आयोजित क्रिसमस ट्रॉफी 2022 मॅच ऑन गेम ऑन ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सलामीची जोडी काही क्षणात मैदानावरती दाखल होईल. निसर्गाच्या अगदी रम्य सानिध्यामध्ये असलेलं हे क्रीडांगण आणि इथनच तुम्ही आज एन्जॉय करणार आहात ते म्हणजेच फायनल डे. याचसाठी केला अट्टहास हा दिस गोडबाबा याच देही याची डोळा हा क्रिकेट जगताचा देखणा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिसमस ट्रॉफी वेलंकनी बॉईजची ही मानाची सन्मानाची स्पर्धा पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वात अप्रतिम मॅनेजमेंट क्रिकेटसाठी एक डेडिकेशन वेलंकनी बॉईज आणि त्या सगळ्या स्वप्नातनं साकार झालेली वेलंकनी बॉईज टीम आयोजित क्रिसमस ट्रॉफी 2022 फर्स्ट एडिशन या टूर्नामेंटचं. थँक्यू डीजे. 56 धावेचं लक्ष सकाळचं सत्र आज क्रिसली जेडी फॉर्म मध्ये. हा फॉर्म विथ फॉर्मल मध्ये रखून में उबाल जब तक जवानी है वेलंकनी बॉईज के इसी टूर्नामेंट की ए डोंगरी और मीरा भाईंदर और उत्तन की पब्लिक दीवानी है. मजा आला अच्छा दिवस मदा टीसीबी लाइव आपल्या सोबत सज्ज आणि आजचा दिवस पुन्हा एकदा सज्ज झाली आहे त्यांची पूर्ण टीम. स्कोरर विजय कांबळे अंपायरला ग्रीन सिग्नल बॅटिंग पॉवर प्ले P1 मध्ये आणि
क्षेत्ररक्षण आपण पाहूयात. एक आहे डीप मिड विकेट आणि एक आहे लॉन्ग ऑफला. सलामीची जोडी साई मौली बोरीवली टीमची इन ऍक्शन तुम्ही पाहताय. विशाल आणि प्रशांत कोरगावकर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन बी फास्ट. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल लिपटा मोबदी विकेट. पहिला चेंडू जातो डॉट. वेल बिगनिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली की शेवट गोड होतो. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं सुरुवात सुंदर झाली आहे. 56 टार्गेट आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्या खेळाडूनं महाराष्ट्राचा काना कोपरा गाजवला राज जैन. बल्लेबाज के जो छीन लेता है सपने और चेन उसका नाम है दोस्तों राज जैन. लाइक बाइट्स पहली सिंगल. कदाचित या मैच मध्ये एक मेडन तुम्ही नक्की पाहिलं दुसरं पाहायला मिळेल का. बट हे असं की राज जैनच्या 12 बॉल मधून तो हा चेंडू डॉट टाकेल का. कदाचित होऊ शकत. बट जे मेडन ओव्हर शेवटच्या षटकात आलं ते सुपर्ब होतं. फॅबुलस होतं. 4 विकेट आणि जितू पॅकर 9 घरच्या विरुद्ध मेडन ओव्हर. क्या बात. अपील आणि एक सिंगलचा प्रयत्न आणि एक रन त्या ठिकाणी झालीय पूर्ण. आणि एका सिंगल नंतर ऑन दी मार्क तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय. तो म्हणजेच विशाल. सिल्वेस्टर मेंडोसा, फ्रँक बोर्जिस, हॅरल बोर्जिस, मॉरिस किनी, नरेंद्र मेहता माजी आमदार, ग्लॅक्सन कोरिया, क्लिट नुनिस, मोहन पाटील, स्टीफन गोम्स, पीटर घावट्या, शेल्डन मुरे. या स्पॉन्सर्स आपण करूया मनपूर्वक आभार अपील. विकेट राज जैनला नाही तर कुणाला मिळणार. पहिला धक्का दिला जितू पॅकर 9 घरनं आणि बाद केलंय त्या ठिकाणी फलंदाज विशाल. शून्यावरती परतलाय. क्रिसली गम जाए मंजोडीचा आयोजन केलाय भारी. आज वर्ष एवन जोडी आता चर्चेत. जॉर्डन क्रिस्ती आणि आज इंस्टाग्राम फॉलोअर्स कदाचित जॉर्डनच्या आणि क्रिस्तीच्या आता येणाऱ्या वीक मध्ये वाढताना दिसतील. कारण सोशल मीडियावरती आता हे नाव चर्चेत राहील. कारण आज त्यांनी भरवली आहे या डोंगरी गावाच्या मानाची सन्मानाची ख्रिसमस ट्रॉफी 2022. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतीय 6 धावा आणि अतिशय चांगली टुर्नामेंट आहे. बट आज खर तर सॉरी थोडस आवाज किस्ती खराब झालाय. आणि जेडी टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 6 आणि पहिलं षटक राज जैनचं सुरू आहे. हा देखील स्विच इटचा फटका सुपर्ब होता. स्विच स्वीप खेळ होत.
एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिलं षटक संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 7 धावा विकेट मिळाली आहे राज जैनला, ती मात्र 1. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर समीकरण असं आहे, येणारे 24 चेंडू 49 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच तुम्ही पाहताय साई माऊली बोरिवली क्रिकेट संघाला. आमचे समालोचक मित्र मनीष पाटील थोडा संपर्क साधा कॉमेंटरी बॉक्स मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 ओव्हर 7 24 बॉल 49 12 25. आता रिक्वायर रन रेट ते मात्र वाढत चाललं, त्याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या साई माऊली बोरिवली टीमला आज आदित्य शेट्टी टीम मध्ये नव्हते, त्याची कमतरता भरून काढली अक्षय सोनीच्या एक धडाकेबाज सुरुवातीनं. आणि तदनंतर आपण पाहिलं मात्र शेवटचं षटक गेम चेंज केला, 4 विकेट्स आणि मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार, इन साइड आउट शॉट ऑफ द मॉर्निंग एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार षटकार. थँक यू डीजे. या षटकारानंतर धावफलक फ्लॅ होत आहे, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचती 13 धावा. आणि 13 धावा धावफलकावरती आता पुन्हा एकदा मॅच बॅलन्स. हे क्रिकेट अप अँड डाऊन्स या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, कारण आपण नेहमी म्हणतो ना जिंदगी में सब कुछ आसानी से मिल जाए तो जीत का मजा वो मजा नहीं होता, लेकिन जब आपको तगड़ी फाइट संघर्ष करना पड़े तो उस जीत में एक इतिहास बनता है. स्विच इट, फील्डिंग सुंदर झाली आहे, रनआउटची संधी, फलंदाज बाद, गरज होती का हा प्रश्न. आणि विकेट त्या ठिकाणी जाती, एक चांगला फिल्डर देखील तुम्हाला विकेट मिळवून देऊ शकतो या ठिकाणी तेच सांगितलं. क्षेत्ररक्षक होते एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत सचिन पाडल. आयोजन केलाय भारी आज वर्ष पहिला स्पर्धेचा, वेलंगणी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा, वेलंगणी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा. थँक यू डीजे. न्यू बॅटर योगेश मैदानावरती दाखल झाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13-13 ला विकेट गेली आहे 2. अजूनही बनवायच्या धावा 43 या ठिकाणी बाकी आहेत, 43. आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र इथन 22. भरपूर काही बाकी आहे या सामन्यामध्ये. धावफलक धावफलकावरती 13. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज संदीप. ओव्हर द विकेट वेगवान, तेच तर बॅट अँड पॅड मध्ये यॉर्कर होता, मिस केली त्या ठिकाणी लाईन आणि चेंडू जातो आहे तो म्हणजेच निर्धाव. डॉटबॉलची होती आहे समाप्ती, वापसी करून दिली आहे गोलंदाजी करताना संदीप तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर दी विकेट, शॉर्ट ऑफ लेन ऑन साइड ला पाठवला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ला, हा येतो वेलंगणी बॉय 4 ब्रँडेड चौकार. वेलंगणी बॉय ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा.
थैंक यू डीजे। टीम ची टोटल 4 ने फ्लाई होती है 17 धावा धावफलकावर 17 ऑन बोर्ड 17 ला 2 विकेट्स बॉडी लाइन शरीरावरती जाऊन नक्की चेंडू आदळला एक सिंगल त्या ठिकाणी अजून मिळतीय अंपायरचा लेग बाईचा इशारा टीम ची टोटल 1 ने पुढे झाली। आज या स्पर्धेमध्ये मागचा पूर्ण दिवस जे प्रेम क्रिसली जॉर्डन त्यानंतर आमच्या पूर्ण टीम दिला अर्थातच संजय दादा असतील सिल्वेन डेलॉन फॅबियन सविया विकी त्यानंतर कुणाल सगळ्यांचं मनपूर्वक आभार। थँक यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव। ज्यावेळी एखाद्या नवीन विभागात नवीन स्पर्धेमध्ये तुम्ही जोडता त्यावेळी तिथली आयोजन समिती ज्यावेळी तुम्हाला आपलंस करून टाकते एक फ्रेंडशिप बाउंडिंग तिकडे तयार होतो एक नवं मैत्रीचं नातं तयार होतं आणि मित्र म्हणजे काय माझ्या भाषेत जर सांगायचं झालं जेडी क्रिसली तर फक्त इतकंच सांगेल ज्यावेळी नातेवाईक नावाचा पूर्ण जो चार्जर आहे ना तो तुम्हाला सप्लाय आउट ऑफ नेटवर्क दाखवतो त्यावेळी आयुष्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये पॉवर बँक म्हणून जे सपोर्ट करतात त्याला मित्र म्हटलं जातं आणि आज तुमच्या माध्यमातून तो सगळा मित्र परिवार मिळाला। थँक्यू सो मच वलंगनी बॉयज टीम आणि खरं तर आज स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आलो पुढच्या वर्षी स्पर्धा देखील 1.5 लाखाची तुम्हाला पाहायला मिळेल। वलंगनी बॉईजनं ते ड्रीम पाहिलंय आणि आजचा दिवस जसं फिनिश होईल पुढच्या पर्वाची सुरुवात केली जाईल किंवा कदाचित ते लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल फेब्रुवारी मार्च मध्ये देखील होऊ शकतं। वलंकनी बॉईज काही करू शकते ना पद बडा ना पैसा बडा मुसीबत में साथ खड़ा वलंकनी बॉईज टीम का हर एक दोस्त वो सबसे बड़ा अगदी असंच काही बाउंडिंग आहे सगळ्यांमध्ये प्रत्येक मित्राच्या अडचणीत मग ते फॅमिली प्रॉब्लेम असू दे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असू दे वलंकनी बॉईज अतिशय चांगलं काम करत असते आणि ज्यावेळी मगाशी आम्ही सकाळी चर्चा केली वलंकनी बॉईज सोबत की जे प्रॉफिट इथनं मिळणार आहे ना ते सोशल वर्क समाजसेवेसाठी वापरलं जाईल इथनं मिळालेलं जे प्रॉफिट आहे ते वलंकनी बॉईजच्या त्या टीमसाठी वापरली जाईल जिथे पूर्ण डोंगरीमधनं एक संघ तयार केला जाईल आणि जो वलंकनी बॉईज या नावानं खेळेल तर आता डोंगरीकरांना देखील संधी आहे चांगलं क्रिकेट खेळा वलंकनी बॉईज टीम तुम्हाला संधी देईल। सुपर बॉल पडल्यानंतर शरीरावरती जाऊन आदळतोय अपील लेग बिफोर विकेट साठी नक्की झालं ओव्हर नंबर आपण पाहता मैदानावरती 3 सुरू झाली आहे राजन त्यांना टाकला हा चेंडू निर्धाव आतापर्यंत 3 डॉट राजनना टाकलेत त्याकडे देखील आपलं लक्ष आहे। टीमची टोटल स्कोर कार्डवर 20 अजूनही 36 बाकी आहेत प्रयत्न करावे लागतील फलंदाज योगेशला फुल टॉस बॉल कीपर बीट थर्ड मॅन बीट बॉल लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार लकी 4 आणि चौकारानंतर नेक्स्ट मॅच टॉस करूया आपण आरके मोरवा आणि द ग्रेट मराठा कांदिवली द ग्रेट मराठा जूचंद्र हे नाव आम्हाला माहिती आहे अगदी फटका बाउंड्रीच्या बाहेर डीजे थँक्यू डीजे डीजे थँक्यू षटकार आला आणि षटकारानंतर धावफलक स्वीच हिटचा फटका वॉट शॉट राज जैनच्या विरुद्ध बँक ऑन दी टार्गेट स्ट्रायकर बॉलरला या ठिकाणी ठेवलाय टीमची टोटल 6 ने फ्लाय होती आहे 3-0 अजून 26 धावेची गरज आहे मॅच बॉल त्या ठिकाणी रिटर्न आलाय मॅच बॉल रिटर्न आलाय त्या ठिकाणी
पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. राजेंचा प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळी भरपूर चांगलं होतं. माफी असू द्या, आज जे समालोचन व्हायला हवं खर तर शरीर फारसं साथ देत नाही आहे, हेल्थ थोडीशी खराब त्याच्यामुळेच प्रॉपर कॉमेंट्री जे तुमच्यापर्यंत पोचायला हवी. खर तर ॲग्रेशन फ्लो हे सगळं मला आवडतं. सॉरी, चला पण टॉस करूयात. तर जॉर्डन आणि क्रिसली या दोघांच्या शुभ असते, आपण करूयात या मॅचचा टॉस. आज ड्रेसिंग हार्ड बॉईज, हँडसम अँड चार्मिंग. चला आपण आता क्रिसली यांच्या शुभ असते आणि जॉर्डन यांच्या शुभ असते नाणेबिकेचा कॉल करूया. यायचं आहे द ग्रेट मराठा कांदिवली आणि आर के मोरवा. दोन्ही कॅप्टन्सला आपण नाणं दाखवूया. एका बाजूला आहे वेलिंगकनी बॉईज आणि एका बाजूला क्रिसमस धमाका चषक. वेलिंगकनी बॉईज किंवा क्रिसमस धमाका चषक तुम्हाला कॉल करायचंय. चला वेलिंगकनी बॉईज असा कॉल आहे. नाणेबेग जिंकले आर के मोरवा, निर्णय काय असेल इथून? अच्छा थोडी चर्चा करून सांगाल, ठीक आहे. नेहमीप्रमाणे ग्रामीण क्रिकेट आहे, समजून घेऊया. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तयार आहेत ओंकारजी शेटे. थँक्यू. समीकरण आता बाकी आहे जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 11 आणि धावा आवश्यकत 26. 11 चेंडू 26 हवा. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक, स्वतःला त्या ठिकाणी थांबवलं. 11 चेंडू 26 हवेची गरज. द ग्रेट मराठा कांदिवली नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आणि रॉयल स्टनर नंतर फजल टायगर फटका ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करतोय आणि हा येतोय एक संघर्षमय षटकार. समीकरण बदलतंय, 10 चेंडू 24 ची गरज. नक्कीच आर के मुरावाचं हे क्रीडांगण डोंगरी या विभागातील सगळ्यात मोठी स्पर्धा भरवण्याचा मान आज वेलिंगकनी बॉईजला मिळाला आहे. ही एक अभिमानास्पद गोष्ट वेलिंगकनी बॉईजसाठी. पुन्हा एकदा फटका ऑन साईडला लपेटलाय, लेंथवर न खेचला आडवा बॅटनं आणि मिड विकेटच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन रो वेलिंगकनी ब्रँडेड 6. थँक यू डीजे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता बदलती आहे. 9 चेंडू 18 रनची गरज. 12-30 करायच्या होत्या पहिला डॉट. लगातारचे 2 चेंडू 2 6. 9 चेंडू 14 माफी असू द्या, 9 बॉल 14. 26 ची गरज होती 12 मध्ये. थोडस कॅल्क्युलेशन मिस झालं, सॉरी. 3 ओव्हर 30 होते, 12 मध्ये 26 हवे होते. व्हॉट अ शॉट, हा देखील फटका जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. डीप कव्हर सी मारेशा बाहेर. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आत फलंदाज योगेश, जबरदस्त. थँक्यू डीजे. टॉस जिंकून निर्णय डिसिजन फोल्डिंग करण्याचा स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केल्या फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी टीमला. आणि नाणेफेकी आपण पाहिली
आरके मुरावा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारती है। अतिशय आज रोमांचक असं वातावरण। आणि कालची एक लाइन जेडी आठवली, दर्शकों से खच्चा खच भरा हुआ मैदान, क्रिस्तीला तेज आवडतं। होता बड़े बड़े शहरों में छोटे छोटे राज छुपे हुए होते हैं। चार चेंडूं मध्य 16 धावा आले, आता कराई 8 बॉल मध्य 10। जितू पाकर नवघर म्हटलं की एक मोठी टीम है, भिवंडी विभाग मध्य जाऊन के ट्रॉफी रनर अप राहिला संघ। अंपाचा इशारा व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाईल। अतिरिक्त धावे नंतर धाव फलक पुढे सरकत है, टीम ची टोटल जाऊन पोचली है स्कोर कार्ड वरती 47। 8 चेंडू 9 धावा। हा फटका देखील लॉन्ग ऑफ ला तर ट्रैप सेट है, बट त्या फील्डरला बीट करून चकवा देऊन बॉल सी मारेशा बाहेर गेला है। एका टप्प्यावरती बाउंड्रीच्या बाहेर हा येतो 4। आणि या चौकारानंतर समीकरण बदलते है, 5 धावेची गरज है 7 बॉल मध्ये। थैंक यू डीजे आरके मुरवा या ठिकाणी उपस्थित झाला। वेलकम वेदांत, अपकमिंग फ्यूचर ऑफ मुरवा। काय 6 मारला होता मला आजही आठवतो, रिटर्न ग्रिच अगेन्स्ट व्हाइट बॉल यॉर्कर जो लोवा फुल टॉस झाला। फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील, आपण चर्चा करत होतो वेदांतच्या गोल्डन 6 बद्दल। आणि एक बॉल 3 रन ची गरज असताना व्यावसायिक क्रिकेट, आणि वेदांतनं ज्यावेळी पहिल्यांदा प्रोफेशनल क्रिकेट उत्तन मीरा रोडच्या बाहेर खेळलं, फॉर्मॅट रबर बॉलचं होतं आणि मैदान होतं संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र कर्मभूमीनं पावन झालेली माती देहू रोड। आणि एक चेंडू 3 रन ची गरज असताना रॉयल स्टनर साठी त्यांना मारलेला तो गोल्डन 6 मी कदापि विसरणार नाही। अशा छोट्या छोट्या मोमेंट असतात ज्या तुमच्या नावाला एक प्रोफाइल देण्याचं काम करतात। ऑल द बेस्ट आरके मुरवा टीम। ग्रामीण क्रिकेट म्हटलं की प्रतिष्ठा सन्मान सगळं सगळं काही पणाला लागतं। आणि आता रिक्षा स्टँडवरचे अनेक ऑटो कमी होतील, त्या सरळ तुम्हाला आता राधाकृष्ण मुरवा क्रीडांगण इथनं येताना दिसेल, कारण क्रिकेटवरती भरपूर सारा प्रेम करणारा हा परिसर आहे। मग राई असेल, मुर्धा असेल, मुरवा असेल, आणि मोठा पाठिंबांचा प्रतिसाद या संघाला नेहमी मिळतो। त्या टीमचं करू आपण वेलकम, आणि ती टीम फाईट करताना आपल्याला दिसेल अगेन्स्ट त्यांच्या तुम्ही पाहणार आहात द ग्रेट मराठा कांदिवली, अर्थातच दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार माणूस मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा जुचंद्र परिवाराचे अध्यक्ष आणि अग्रिसेना संघटना प्रमुख, त्यांनी पुरस्कृत केलेली टीम। नेक्स्ट मॅच इन ॲक्शन, डीप मध्ये चालला चेंडू कव्हरला, मिथिल धावा 4 आणि जिंकली मॅच या ठिकाणी टीम साई माऊली बोरिवली। सकाळच्या सत्रामध्ये एक मोठा उलटफेर या ठिकाणी पाहायला मिळाला, अभिनंदन आपण करूया टीम साई माऊली बोरिवली आणि हार्ड लक उदयदादा पाटील आणि टीम जितू पाकर नवघर। निमित्त काढलाय आजो भारी क्रिसमस या सणाचा, निमित्त काढलाय आजो भारी क्रिसमस या सणाचा, वेलंकणी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा, वेलंकणी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा, वेलंकणी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा, वेलंकणी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा। थँक यू डीजे। तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अजय, शेवटचं षटक 4 विकेट मडन ज्याच्या माध्यमातून